अखेरच्या क्षणापर्यंत जनतेशी निगडीत असलेल्या प्रश्नांना तडीस नेण्यासाठी झटणाऱ्या स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या अपूर्ण राहिलेल्या सिंचनाच्या प्रश्नासह उर्वरित कामांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण आगामी काळात प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. माजी आरोग्य मंत्री स्वर्गीयवासी डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त देवळा तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा नामदार महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी देवळा येथील दुर्गामाता मंदिराच्या प्रांगणात नव्याने लोकार्पण झालेल्या स्वर्गीयवासी डॉक्टर दौलतराव आहेर सभागृहात झालेल्या शेतकरी मेळाव्यात अखेरच्या क्षणापर्यंत जनतेशी निगडीत असलेल्या प्रश्नांना तडीस नेण्यासाठी तसेच झटणाऱ्या दौलतराव आहेर यांच्या अपूर्ण राहिलेल्या सिंचनांच्या प्रश्नासह उर्वरित कामांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण आगामी काळात प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असं राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गिरीश महाजन यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राहुल आहेर होते, तर देवळा तालुक्यातील सिंचनाला वरदान ठरणाऱ्या मशाड नाल्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ करण्यात येणार असून सनकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढविण्यासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच पुढील 3 महिन्यांच्या कालावधीत झाडीच्या धरणात पाणी टाकून नेण्यास आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. गिरणा नदीवर विठेवाडी व सावकी येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या निर्मितीचा प्रश्न राज्य शासनाच्या विचाराधीन असून त्याची सर्व प्रक्रिया लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष बाब म्हणून मंजूर करून त्याचेही काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. त्याप्रमाणे गेल्या 4 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक निधी मतदारसंघात आणून विकास कामांची पूर्तता करण्यात आली असून चनकापूर धरणापासून चनकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता परसुल धरणापर्यंत वाढविण्यासाठी लोकसहभागातून काम चालू असणार त्याचा जास्तीत जास्त फायदा असल्याची माहिती यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दिली. मशाड नाल्यांच्या कामासह चनकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढवण्याबरोबर सुळे डाव्या कालव्याचा प्रश्न पूर्णत्वास आल्यास तालुक्यातील जनता आपल्यावर कायमची कृतज्ञ राहील, असा आशावाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिलाय. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव अंबादास अहिराव यांनीही मनोगत व्यक्त केलं. भाजप तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य धनश्री आहेर, नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर, उपनगर अध्यक्ष अतुल पवार, गटनेते जितेंद्र आहेर, नगरसेवक लक्ष्मीकांत आहेर, बाळासाहेब आहेर, रोशन आलिटकर, किशोर आहेर आदींसह तालुक्यातील पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. या दरम्यान दिवसभर देवळा तालुक्यातील विविध गावांमध्ये 55 कोटींचा विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला. भिला आहेर, दक्ष पोलीस न्यूज, देवळा.